नमस्कार मित्रांनो, तर आपण आता फिजिक्सच्या आपल्या पहिल्या चॅप्टरला आजपासून सुरुवात करूया. सो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स. तर हा चॅप्टर मेनली दोन भागात विभागले गेलेला आहे, दोन भागात त्याचं डिव्हिजन झालेलं आहे, एक सर्क्युलर मोशन आणि दुसरं रोटेशनल मोशन. तर दोन्हीपैकी आज आपण सर्क्युलर मोशनमध्ये एक्झॅक्टली काय दिलेलं आहे इथून सुरुवात करणार आहोत. तर सर्क्युलर मोशनला जाण्यापूर्वी आपल्याला मेनली तीन चार गोष्टी ज्या आपण 11वीमध्ये शिकलो त्या रिवाईज करायच्या आहेत. त्यात मेनली सर्क्युलर मोशन म्हणजे काय, त्यानंतर मोशनमध्ये जे मोशन पॅरामीटर्स असतात ते कशाला म्हणायचं, त्यानंतर फोर्सेस, रिअल फोर्सेस काय, शुडो फोर्सेस काय, त्याचं ओरिजिन काय असतं, हे आपल्याला थोडक्यात इथं थोडंसं रिकॉल करायचं आहे. तर मित्रांनो, आपण बघितल्याप्रमाणे सर्क्युलर मोशन म्हणजे एक मोशनचा प्रकार, इट इज वन ऑफ द टाईप ऑफ मोशन, की ज्यामध्ये पार्टिकल हा सर्कलचा सर्कमफरन्स फॉलो करतो. काय करतो पार्टिकल? सर्कलचा सर्कमफरन्स फॉलो करतो, म्हणजे आपण म्हणू शकतो इट इज मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल. भरपूर उदाहरणं देता येतील, ते आपल्याला बघायचेच आहेत पुढच्या सगळ्या टॉपिकमध्ये. सो दॅट इज सर्क्युलर मोशन. आता कुठलीही मोशन विदाऊट ॲप्लिकेशन ऑफ फोर्स तर होऊ शकत नाही, म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये देखील फोर्सेस आलेच. ते आपण बेसिकली इथं जे टॉपिक दिलेले ते सगळे तिथं त्या ठिकाणी कव्हर करणार आहे. त्यात दुसरा एक भाग जो आपल्याला बघायचा होता तो म्हणजे फोर्सेस, रिअल फोर्सेस आणि शुडो फोर्सेस. आता रिअल फोर्सेस कशाला म्हणायचं? जे फोर्सेस न्यूटनचे लॉज ओबे करतात अशा फोर्सेसला म्हणायचं रिअल फोर्सेस, आणि ज्याचं फिक्स ओरिजिन आपल्याला सांगता येऊ शकतं, ज्याचं फिजिकल एक्झिस्टन्स आपल्याला सांगता येऊ शकतं विथ सम एक्झाम्पल, विथ सम एव्हिडन्स, त्याला रिअल फोर्सेस म्हणायचं. आणि शुडो फोर्सेस म्हणजे असे फोर्सेस जे एखाद्या मोशन सुरू झाल्यानंतर उद्भवतात, दिसून येतात, लाईक सेंट्रिफ्युगल फोर्स. जोपर्यंत बॉडी स्थिर आहे, बॉडी स्टेशनरी आहे, तो फोर्स आपल्याला दिसत नाही. पण वन्स द बॉडी रोटेट व्हायला सुरुवात झाली, रिव्हॉल्व व्हायला सुरुवात झाली की तो फोर्स अस्तित्वात येतो, त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. अर्थात न्यूटनच्या लॉचा उपयोग करून आपण त्याला सिद्ध करू शकतो, त्याला शोधू शकतो, म्हणून तो इमॅजिनरी वगैरे काही नसून त्याला आपण एक शुडो असा शब्द वापरलेला आहे, शुडो फोर्स. त्याचं ओरिजिन आपल्याला फिक्स माहीत नसतं, बट विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स वी कॅन डिटरमाइन इट. सो ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या इथं रिकॉल करणं गरजेचं आहे. आणि तिसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट बिफोर गोईंग टू लर्न द चॅप्टर, ॲक्च्युली वी मस्ट रिकॉल द कायनामॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. से हे फिजिक्स शिकत असताना सुरुवात केले, आपण ज्यावेळेस फिजिक्स सुरुवातीला शिकतो त्यावेळेस आपण फिजिक्सचे ब्रांचेस शिकतो, त्यामध्ये मेकॅनिक्स म्हणजे स्टडी ऑफ फोर्सेस अँड मोशन आपण असं शिकलेलो आहोत. आता ह्या मेकॅनिक्सला परत आपण कायनेमॅटिक्स आणि पुढं स्टॅटिक्स आणि कायनेटिक्स अशा दोन ब्रँचेसमध्ये टाकलं. त्यातली कायनेटिक्समध्ये कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स अशा दोन ब्रँचेस पडतात. मग आता नेमकी कायनेमॅटिक्स म्हणजे काय आणि डायनॅमिक्स म्हणजे काय हे जर समजलं तर चॅप्टरचा फ्लो समजायला जास्त सोपं जाईल. से मित्रांनो, कुठल्याही फिजिक्स रिलेटेड सब्जेक्टमध्ये ज्यावेळेस कायनेमॅटिक्स असा शब्द येतो त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो स्टडी ऑफ मोशन विदाऊट कन्सिडरिंग, विदाऊट नोईंग व्हॉट इज कॉजिंग दॅट मोशन, म्हणजे त्यात ती मोशन का होती ते कारणाकडे आपण लक्ष देत नाही, त्याला थोड्या वेळाकरता बाजूला ठेवतो, म्हणजे आपण फक्त मोशन स्टडी करतो, म्हणजे स्टडी ऑफ ओनली मोशन वी कॅन से इट इज कायनेमॅटिक्स. आणि डायनॅमिक्स म्हणजे स्टडी ऑफ मोशन अलॉंग विथ द स्टडी ऑफ फोर्सेस विच आर कॉजिंग दॅट मोशन. हा बेसिक डिफरन्स दोघांमध्ये आहे. तर आपल्याला इथे कायनेमॅटिक्स हे शिकायचं आहे बेसिकली, आणि काही भागात डायनॅमिक्स म्हणजे फोर्सेसचा अभ्यास देखील येणार आहे. तर कायनेमॅटिकल इक्वेशन्स जे आपण 11वीमध्ये शिकलो लिनियर मोशनच्या बाबतीत, तर आपल्याकडे तीन कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, जे बेसिकली जे मोशन पॅरामीटर्स असतात. मोशन पॅरामीटर कोणते कोणते असतात? डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन. ह्या तीन गोष्टी कुठल्याही प्रकारची मोशन डिस्क्राईब करायला आपल्याला मदत करते. आणि याच्यामध्ये जे रिलेशन आहे, याच्यामध्ये जो संबंध आहे, जे गणिती समीकरणं इक्वेशन्स तयार होतात, त्याला आपण कायनेमॅटिकल इक्वेशन म्हणतो. आपल्याकडं पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन काय आहे? पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे आपल्याकडं जे आपल्याला व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन आणि टाइम याच्यामधलं रिलेशन देतं. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता इथं व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, ए म्हणजे ॲक्सलरेशन ऑफ बॉडी आणि टी टाइम टेकन बाय द बॉडी टू अचीव द व्हेलॉसिटी व्ही फ्रॉम यू. ठीक आहे. त्यानंतर दुसरं कायनेमॅटिकल इक्वेशन कोणतं आहे आपल्याकडं?
दुसरं इक्वेशन आहे आपल्याकडे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ऑफ ए एस. आता यामध्ये परत व्ही फायनल वेलॉसिटी, यू इनिशियल वेलॉसिटी, ए एक्सलेशन आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ ए बॉडी. आणि तिसरं इक्वेशन आपण शिकलेलो आहोत एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे, तर हे तीनही इक्वेशन आपण लिनियर मोशनमध्ये ज्यावेळेस ॲक्सलरेशन कॉन्स्टंट असतं, युनिफॉर्म ॲक्सलरेशन मोशनमध्ये आपण या तीन इक्वेशनचा वापर करतो. आणि बेसिकली याचा वापर कशासाठी करतो, फार सिम्पल आहे. हे तिन्ही अदरवाईज काय आहेत, गणिती इक्वेशन आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. म्हणजे यातल्या मिसिंग टर्म ज्या आहेत त्या आपण याच्यातनं फाईन करू शकतो. समजा एखाद्या बॉडीच्या बाबतीत कॉन्स्टंट ॲक्सलरेशन मोशन आहे असं सांगितलेलं, असं दिलेलं आहे, आणि वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी आणि टाईमच्या बद्दल आपल्याकडे माहिती अवेलेबल आहे, तर आपण ॲक्सलरेशन फाइंड आउट करू शकतो. त्याच पद्धतीने इतर डिस्प्लेसमेंट किंवा इतर मिसिंग पॅरामीटर आपल्याला या इक्वेशनचा उपयोग करून फाइंड आउट करता येतील. मग हे इक्वेशन का शिकायचे, का रिकॉल करायचे, कारण आपण मोशनचा फक्त प्रकार बदलतोय, पण जी बेसिक थिअरी आहे, जे मोशन पॅरामीटर्सचे कोरिलेशन आहे, दॅट विल बी गोईंग टू इन अ सेम व्हॉट वी कॉल इन अ सेम मॅनर, ते त्यामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश होणार आहे सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा. सो लेट अस स्टार्ट नाऊ सर्क्युलर मोशन. सो बेसिकली चॅप्टरच्या ह्या भागात, सर्क्युलर मोशन ह्या भागात, आपण कायनामॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन हा एक पार्ट शिकणार आहोत, त्यानंतर डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये बेसिकली आपल्याला तीन गोष्टी इथे दिलेल्या आहेत. एक व्हेकल मूव्हिंग अलॉंग दी कर्व, फ्लॅट रोड, हॉरिझॉन्टल रोडने मूव्ह होणारं व्हेकल, देन वॉल ऑफ डेथ, मौत का कुवा ज्याला आपण म्हणतो, आणि बँकिंग ऑफ रोड. हे तीन कन्सेप्ट आपल्या, आणि सॉरी, आणखी एक कन्सेप्ट दिले कोनिकल पेंडुलम. तर हे चार कन्सेप्ट आपल्याला ॲप्लिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकायचे आहेत. त्याचे इक्वेशन्स आपण तयार करणार आहोत आणि त्याचा उपयोग करून आपण काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत, जे आपल्याला सीईटी आणि बोर्ड दोन्ही परीक्षेला मदत करेल. आणि शेवटी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असा एक छोटासा भाग आपल्याला इथे दिलेला आहे. तर मित्रांनो, एक एक करून आपण गोष्टी पाहू. सी, कायनामॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन यामध्ये आपल्याला बेसिकली सर्क्युलर मोशनचे पॅरामीटर्स शिकायचे आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मोशनला पॅरामीटर्स असतात, डिस्प्लेसमेंट, दुसरं व्हेलॉसिटी, तिसरं ॲक्सलरेशन. सो लिनियर मोशनमध्ये आपल्याकडं जे पॅरामीटर्स आपण बघितलेत लिनियर मोशनचे, त्यामध्ये आपण बघतो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, बॉडी जर समजा एका पॉईंटला आहे, लेटस ए पॉईंटला, आणि ती आपण मूव्ह केली विथ द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स, आणि ती आली सपोज बी पॉईंटला, तर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन ए अँड बी मीन्स इनिशियल अँड फायनल पोझिशन इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. हे झालं लिनियर मोशनच्या बाबतीत. आता सर्क्युलर मोशनच्या बाबतीत देखील बॉडी जरी ती अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल फिरत असली, तरी ती एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनला जाते ठराविक टाईम इंटरवलमध्ये. मग आता ही बॉडी ए पोझिशनला वर्तुळाच्या सर्कलच्या सर्कमफरन्सवर होती, आणि ती थोड्या वेळानं थीटा इतका अँगल टर्न करून बी पोझिशनला आली. मग या केसमध्ये तिने अलॉंग दी सर्कमफरन्स इतकं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. मग आता इथ्यात दोन प्रकारचे डिस्प्लेसमेंट आपल्याला बघायला भेटतील. हा ए बी जर भाग जोडला आपण, तर ही जी कॉर्ड आहे ही ए बी झालं त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट, पण हा जो अँगल आहे ह्या लाईनने, ओ ए लाईनने सेंटर भोवती केला, ते काय आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याला आपण म्हणू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो धिस इज आवर फर्स्ट पॅरामीटर, फर्स्ट मोशन पॅरामीटर इन सर्क्युलर मोशन. तो कसा डिफाईन करता येईल, सी ही जी लाईन आहे ओ ए, दॅट इज नथिंग बट द रेडियस ऑफ ए सर्कल, पण त्या व्यतिरिक्त ती काय काम करते, तर ती त्या ए पॉईंटची, त्या बॉडीची जी ए पॉईंटला पोझिशन आहे, ए पॉईंटला ज्यावेळेस बॉडी ती असते त्यावेळेस त्या पोझिशनबद्दल ती माहिती सांगते ओ ए लाईन. सो आपण तिला पोझिशन व्हेक्टर म्हणू, तिला आपण काय म्हणू पोझिशन व्हेक्टर. सो ओ ए इज अ पोझिशन व्हेक्टर, इट इज ऑल्सो कॉल्ड एज रेडियस व्हेक्टर, कारण त्याची मॅग्निट्यूड हे रेडियस इतकं असतं. मग ह्या रेडियस व्हेक्टरने सेंटर भोवती जो अँगल तयार केला ज्यावेळेस बॉडी एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनकडे जाते, तो जो अँगल आहे त्याला म्हणायचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. साध्या भाषेत त्याची डेफिनेशन काय होईल, द अँगल टर्न बाय द रेडियस व्हेक्टर ॲट द सेंटर ऑफ सर्कल व्हेन द बॉडी मूव्ह ऑन ए सर्कल इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग आता पुन्हा ही स्केलर क्वांटिटी आहे की व्हेक्टर क्वांटिटी हा प्रश्न पडतो, तर इन्स्टंटॅनियस अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. इन्स्टंटॅनियस म्हणजे काय, छोटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, सपोज बॉडी इथनं इथे येते, सो स्मॉल अँगल इज टर्न, सो इन दॅट केस इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. पण जर बॉडी गोल फिरते कंटिन्युअसली, त्याचे नंबर ऑफ रोटेशन्स होत आहेत, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स होत आहेत अबाउट द सेंटर ऑफ सर्कल, तर त्या केसमध्ये आपण त्याला व्हेक्टर क्वांटिटी म्हणत नाही, तो अँगल म्हणून आपण तिथे कन्सिडर करतो. न्यूमेरिकलमध्ये आणखी डिटेलमध्ये आपल्याला ते बघायचंच आहे. ठीक आहे,
सो दिस इज युअर फर्स्ट पॅरामीटर, दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तो जनरली आपण थीटा या लेटरने डिनोट करतो. आता जर आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटला वेक्टर म्हटलं तर तिची दिशा कुठं असणार? सी सर्क्युलर मोशनमध्ये हा जो पॅरामीटर आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, याची दिशा अलॉंग दी ॲक्सिस ऑफ सर्कल असते. आता ही बॉडी ह्या सर्कलमध्ये सपोज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरते, तर बाय युझिंग राईट हँड रूल यू कॅन डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ज्या दिशेने ती फिरते त्या दिशेने तुमचे उजव्या हाताची जर बोटं वळली तर अंगठा बाहेरच्या दिशेने येतो, दॅट इज ॲक्सिस. आणि ह्या ॲक्सिसच्या अलॉंग हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट असणार आहे. ठीक आहे, तर हा झाला पहिला पॅरामीटर. सेकंड पॅरामीटर आहे असा, आता ज्या पद्धतीने अँगल टर्न बाय द रेडियस फॅक्टर इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, मग आता थोड्या वेळाने तू इथे येईल, त्यानंतर तू इथे येईल, अशा पद्धतीने बॉडी जशी जशी त्या सर्कलवर फिरल अँग्युलर त्या रेडियस फॅक्टरची पोझिशन चेंज होत राहील आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट देखील त्याचं बदलत राहील विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग हा बदल देखील कुठेतरी कन्सिडर झाला पाहिजे, म्हणून आपण दुसरा मोशन पॅरामीटर तयार केला. जस्ट लाईक इन लिनियर मोशन, ज्यावेळेस बॉडी एका पॉईंटकडनं दुसऱ्या पॉईंटकडं विथ रिस्पेक्ट टू टाईम मूव्ह होत असते, त्यावेळेस रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, त्याला आपण म्हटलं व्हेलॉसिटी. तसंच द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, याला आपण म्हणू शकतो अँग्युलर व्हेलॉसिटी. सो आवर सेकंड पॅरामीटर इज अँग्युलर व्हेलॉसिटी, ज्याला आपण ओमेगाने डिनोट करतो. ह्या लेटरला काय म्हणायचं? ओमेगा. सो सेकंड पॅरामीटर इज अँग्युलर व्हेलॉसिटी. नाव इट इज अगेन अ वेक्टर क्वांटिटी. ही देखील काय आहे? वेक्टर क्वांटिटी. हिची दिशा सेम असणार, जी अँग्युलर डिस्प्लेसमेंटची दिशा आहे अलॉंग द ॲक्सिस ऑफ अ सर्कल, दॅट इज द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ऑल्सो. ती सुद्धा आपण राईट हँड रूलने शोधू शकतो. ठीक आहे, आता ज्याप्रमाणे ही अँग्युलर व्हेलॉसिटी बदलते त्याप्रमाणे जसं आपण लिनियर मोशनमध्ये ॲक्सलरेशन ही फिजिकल क्वांटिटी तयार केली, सिमिलर क्वांटिटी आपल्याला सर्क्युलर मोशनमध्येही भेटेल. मग त्या केसमध्ये आपण तिला अँग्युलर ॲक्सलरेशन, ज्याला आपण अल्फा या लेटरने डिनोट करतो असं म्हणूया. सो आवर थर्ड पॅरामीटर इज अँग्युलर ॲक्सलरेशन. त्याची डेफिनेशन कशी तयार करता येईल आपल्याला? अँग्युलर ॲक्सलरेशन इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲक्सलरेशन. सो दीज आर दी थ्री इम्पॉर्टंट पॅरामीटर्स. आता यात हा जो अँग्युलर ॲक्सलरेशन आहे, इट इज अगेन अ व्हेक्टर क्वांटिटी, आणि इच्या दिशेच्या बाबतीत मात्र आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, एक तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तिन्ही फिजिकल क्वांटिटी ह्या अलॉंग दी ॲक्सिस ऑफ सर्कल असतात. ऑल दीज थ्री आर ॲक्सियल व्हेक्टर्स, MCQ पॉईंट आहे. ह्या तिन्ही पण कसे आहेत? ॲक्सियल व्हेक्टर आहेत. हे सर्कल, ज्या सर्कलमध्ये बॉडी फिरती आहे त्या सर्कलच्या प्लेनला परपेंडिक्युलर जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसच्या अलॉंग हे तिन्ही व्हेक्टर असतात. आता त्यातले त्यात हा तिसरा व्हेक्टर अँग्युलर ॲक्सलरेशन हा ह्या दोन्हीच्या दिशेने असेल जेव्हा बॉडीचा स्पीड वाढतो. म्हणजे बॉडीची जर व्हेलॉसिटी वाढत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलरेशन दोघंही एकाच दिशेला असतात. आणि जर बॉडीचा स्पीड कमी होत असेल तर अँग्युलर ॲक्सलरेशन विरुद्ध दिशेला जातं. यासाठी आपण एक छोटीशी फिगर ड्रॉ करून बघू. सपोज आपल्याकडे एक बॉडी आहे, ह्या प्लेन ऑफ सर्कलमध्ये बॉडी अशी फिरते. नाऊ दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ह्या दिशेला थीटा असेल, ह्या दिशेला ओमेगा असेल. नाऊ इफ युअर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी इज इन्क्रीझिंग, देन अँग्युलर ॲक्सलरेशन विल बी इन द सेम डायरेक्शन. बट इफ इट इज डिक्रीझिंग, देन अँग्युलर ॲक्सलरेशन इज इन अपोजिट डायरेक्शन, जस्ट लाईक दिस. याच्यात विरुद्ध दिशेला असेल. सो ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये शिकायच्या आहेत. मित्रांनो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलरेशन यावर बोर्ड जनरली कसे प्रश्न विचारतात ते आपण पाहूया. सी डेफिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने डिफाईन अँग्युलर डिस्प्लेसमेंट, डिफाईन अँग्युलर व्हेलॉसिटी, डिफाईन अँग्युलर ॲक्सलरेशन, त्यानंतर स्टेट देअर युनिट्स अँड डायरेक्शन्स, या प्रकारचे छोटे छोटे शॉर्ट आन्सर क्वेश्चन तिथे विचारले जाऊ शकतात. आता आपण याला थोडंसं मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये जर नेलं तर अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा इज इक्वल टू डी थीटा अपॉन डी टी. जनरल केसमध्ये इट इज अँगल टर्न बाय टाईम. आता जर सर्क्युलर मोशन युनिफॉर्म असेल तर इन धिस केस यू कॅन फाईंड आउट थीटा इज इक्वल टू ओमेगा इन टू टी, किंवा ओमेगा इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय टी, याचा उपयोग करून तुम्ही काही न्यूमरिकल सॉल्व करू शकता. तर मी न्यूमरिकलसाठी सेपरेट व्हिडिओ यावरती घेणार आहे, याचे सेपरेट MCQs आणि न्यूमरिकल मी त्यात इन्क्लूड करेल. तर आपल्याला हे फॉर्म्युले प्रत्यक्ष तिथं वापरायचे. सिमिलरली अँग्युलर व्हेलॉसिटी इज इक्वल टू आपण डी थीटा आपण डी टी घेतलं, अँग्युलर ॲक्सलरेशन इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. सिम्पल मॅथमॅटिक्समध्ये ओमेगा 2 - ओमेगा 1 / टाईम.
सो इन दिस वे जर तुम्हाला इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी फायनल अँग्युलर वेलॉसिटी दिली असेल तर तुम्ही इजीली अँग्युलर ॲक्सलरेशन वगैरे फाइंड आउट करू शकता. मग आता हे तीन मोशन पॅरामीटर आपल्याला विथ द हेल्प ऑफ कायनेमॅटिकल इक्वेशन जर जोडायचे तर बेसिक रिक्वायरमेंट ऑफ दॅट सर्क्युलर मोशन काय असायला हवी हे आपल्याला आता बघायचे. सो बेस्ड ऑन दी व्हॅल्यू ऑफ अँग्युलर वेलॉसिटी अगेन देर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. वन इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि अदर इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, ज्या सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर वेलॉसिटीची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि ज्या सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर वेलॉसिटी गोज ऑन चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे ज्यामध्ये अँग्युलर ॲक्सलरेशन असतं त्याला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर वेलॉसिटी जर कॉन्स्टंट आहे तर अँग्युलर ॲक्सलरेशन कसं असलं पाहिजे, झिरो. तर मित्रांनो आपण त्यासाठी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा सेपरेट टॉपिक एकदा बघून घेऊया कारण तो सीईटीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सो लेट अस टॉक अबाउट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मी आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी हे सर्क्युलर मोशनशी अटॅच लिनियर मोशनचे कुठले पॅरामीटर आहेत हे थोडक्यात सांगतो. सी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्क्युलर मोशनमध्ये बॉडी अलॉन्ग दी सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल फिरत असते. राईट, वी आर स्टडिंग ओनली कायनेमॅटिक्स सो विल नॉट टॉक अबाउट एनी फोर्सेस इन द सर्क्युलर मोशन. सो लेट अस कन्सिडर अ बॉडी मूव्हिंग अलॉन्ग दी सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल ॲज शोन इन फिगर. आता ही बॉडी सर्क्युलर मोशन का करते त्याच्या मागचं कारण सम फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट. पण त्याच वेळेस दुसरा महत्त्वाचा भाग असतो, कुठल्याही बॉडीला जर सर्क्युलर मोशन करायचे असेल तर तिला टँजेन्शियल व्हेलॉसिटी असायला हवी. याचा अर्थ असा झाला की सर्क्युलर मोशन करणाऱ्या बॉडीला प्रत्येक वस्तूला टँजेन्शियल व्हेलॉसिटी असतेच. मग आता ह्या बॉडीला आपल्याकडे टँजेन्शियल व्हेलॉसिटी प्लस त्याच्या ॲक्सिसच्या अलॉंग आपल्याकडे ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे आणि ही बॉडीची रेडियस आहे. म्हणजे ह्या बॉडीच्या संदर्भात व्हेलॉसिटीचे दोन पॅरामीटर्स आहेत, एक टँजेन्शियल व्हेलॉसिटी एक अँग्युलर व्हेलॉसिटी. आता ह्या दोघांमध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे आणि तो संबंध आपण 11 पुस्तकात बघितला तर व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. हे दोघं परपेंडिक्युलर वेक्टर आहे. हा वेक्टर हा माझ्या पेनच्या दिशेने तुमच्याकडे येतो आणि हा त्याला दुसरा परपेंडिक्युलर जो सर्कलच्या प्लेनमध्ये. या दोघांमध्ये आपण रिलेशन बघितलं व्ही इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार स्केलर फॉर्ममध्ये व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असे आपण लिहू शकतो. मग ज्या अर्थी ह्या एक लिनियर आणि एक अँग्युलर पॅरामीटरमध्ये रिलेशन एस्टॅब्लिश झालं तसाच आणखी एक अँग्युलर पॅरामीटर आपल्याकडे आहे तो म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा. म्हणजेच अँग्युलर ॲक्सलरेशनसुद्धा कुठेतरी दुसऱ्या एखाद्या लिनियर पॅरामीटरबरोबर रिलेट झाला असेल कारण इथं बॉडी जर सर्क्युलर मोशन करते आणि जर तिला लिनियर व्हेलॉसिटी आहे तर प्रत्येक पॉईंटला लिनियर व्हेलॉसिटीची दिशा बदलते. कारण सर्क्युलर मोशनच्या बेसिक डेफिनेशनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं गेलेलं आहे तर सर्क्युलर मोशन इज अ ॲक्सलरेटेड मोशन बिकॉज ॲट एव्हरी पॉईंट ऑन दिस सर्कल द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस. आणि म्हणून ही ॲक्सलरेटेड मोशन आहे. म्हणजे ज्या अर्थी जर व्हेलॉसिटी आपली प्रत्येक पॉईंटला दिशा बदलते त्या अर्थी ह्या मोशनमध्ये ॲक्सलरेशनची देखील इन्व्हॉल्वमेंट आहे. मग समजा सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर ॲक्सलरेशन आपण ए घेतलं, आता हे टँजेन्शियल डायरेक्शनला असेल म्हणून आपण याला ए टी म्हणू. आणि दुसरं ॲक्सलरेशन ज्याच्यामुळं सर्क्युलर मोशन शक्य झाली ते रॅडियल ॲक्सलरेशन ए आर जे अलॉंग दी सेंटर असतं ज्याला आपण सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन म्हणतो. म्हणजे हे दोन ॲडिशनल पॅरामीटर आले तर त्यातला टँजेन्शियल ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशन याच्यामध्ये एक रिलेशन आहे. जसं टँजेन्शियल व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये रिलेशन आहे तसंच टँजेन्शियल ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशनमध्ये रिलेशन आहे. आणि ते रिलेशन काय आहे तर इथं टँजेन्शियल ॲक्सलरेशन इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार ह्या वेक्टर फॉर्ममध्ये किंवा सिम्पली टँजेन्शियल ॲक्सलरेशन इज इक्वल टू आर अल्फा या प्रकारे तसं स्केलर फॉर्ममध्ये रिलेशन तयार होईल. मग आता आपल्याकडे सर्व इक्वेशन आले तर सर्क्युलर मोशन करणाऱ्या बॉडीला मेनली तीन पॅरामीटर्स असतात, त्याचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन. त्याचे लिनियर पॅरामीटर्स बघितले तर त्याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी, टँजेन्शियल ॲक्सलरेशन. आणि ह्या सर्वांमध्ये रिलेशन काय आहे तर टँजेन्शियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी आणि टँजेन्शियल ॲक्सलरेशन इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर ॲक्सलरेशन. ठीक आहे. आता जर आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची केस घेतली
तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये बॉडीला टेंजेंशियल ऍक्सलरेशन देखील असेल आणि रेडियल ऍक्सलरेशन देखील असेल. तर त्यासाठी आपण एक एक गोष्ट अगोदर बघू. सो वी वेर टॉकिंग अबाउट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे द मोशन ऑफ पार्टिकल अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ओमेगा ही टर्म जर आपली कॉन्स्टंट आहे तर मग अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी हा डेरिव्हेटिव्ह झिरो होईल. मग याचा अर्थ पहिली गोष्ट, जर सर्क्युलर मोशन युनिफॉर्म असेल, यूसीएम असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, तर त्याचं अँग्युलर ऍक्सलरेशन काय असतं? झिरो. तर मी लिहितो ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट, सो अँग्युलर अँग्युलर ऍक्सलरेशन इज झिरो. दुसरी गोष्ट, तर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आपण बघितलं. जर ओमेगा कॉन्स्टंट आहे, आर तर फिक्सच आहे, तर मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी काय होईल? कॉन्स्टंट. मग यूसीएम मध्ये मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. मग जर मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर मग जी कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी के इज इक्वल टू 1/2 mv² ही काय होईल? कॉन्स्टंट होईल. सो कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. त्यानंतर चौथा पॅरामीटर, जर याला टँजेन्शियल डायरेक्शनने व्हेलॉसिटी आहे तर याला टँजेन्शियल डायरेक्शनने मोमेंटम सुद्धा आलंच. मग ते मोमेंटम काय असतं? पी इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. व्हेक्टर फॉर्ममध्ये पी इज इक्वल टू एम इंटू पी बार. आता व्हेलॉसिटी दिशा बदलती म्हणजे मोमेंटम ॲज अ व्हेक्टर क्वांटिटी बदलत राहणार आहे. परंतु जर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे तर मोमेंटमचं मॅग्निट्यूडसुद्धा काय होईल? कॉन्स्टंट होईल. सो मॅग्निट्यूड ऑफ लिनियर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. सो टेंजेन्शियल डायरेक्शनला मॅग्निट्यूड ऑफ टेंजेन्शियल व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट, कायनेटिक एनर्जी इज कॉन्स्टंट, मॅग्निट्यूड ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉन्स्टंट. हे झाले तीन महत्त्वाच्या गोष्टी. आता ॲक्सियल डायरेक्शनने कुठले कुठले वेक्टर आहेत, एक मोशन जर कन्सिडर केली तर ह्या बॉडीला अँग्युलर मोमेंटम देखील असेल. मग अँग्युलर मोमेंटमचा जर आपण फॉर्म्युला बघितला, बेसिक डेफिनेशन बघितलं, तर अँग्युलर मोमेंटम असतं एम इंटू व्ही इंटू आर, म्हणजे मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मग आता अँग्युलर मोमेंटममध्ये या ठिकाणी किंवा आपण सिम्पली त्याला इन टर्म्स ऑफ एम इंटू ओमेगा असंही लिहू शकतो. मग या केसमध्ये युअर ओमेगा इज कॉन्स्टंट, सो युअर अँग्युलर मोमेंटम विल ऑल्सो कॉन्स्टंट. सो अँग्युलर मोमेंटम ही क्वांटिटी इथे कॉन्स्टंट होत आहे. तर मग आपल्याला हे एम सी क्यू पॉईंट्स मिळतं सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूने. जर एखादी बॉडी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असेल तर मग त्यात काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत? त्याचं अँग्युलर ॲक्सलरेशन जो असतं, त्याची लिनियर व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं, त्याची कायनेटिक एनर्जी ती कॉन्स्टंट असते, त्याचं लिनियर मोमेंटमचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असतं. याचा अर्थ लिनियर मोमेंटम बदलतं पण मॅग्निट्यूड तेवढंच राहतं. त्यानंतर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतो. ह्या गोष्टी आपल्याला इथे महत्त्वाच्या आहेत. तर हे झालं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या महत्त्वाच्या गोष्टी. तर बॉडी ज्यावेळेस यूसीएममध्ये असते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असते, त्यावेळेस त्या बॉडीला टेंजेन्शियल ॲक्सलरेशन जे ए टी इज इक्वल टू आर अल्फा आहे हा एक पॅरामीटर इथे ॲड करते, तो इथे झिरो होऊन जाईल. कारण अल्फा झिरो आहे म्हणून ए टी झिरो होईल. मग आता बॉडीला फक्त एकच ॲक्सलरेशन राहील. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करणाऱ्या बॉडीला फक्त एकच कॉम्पोनंट ऑफ ॲक्सलरेशन असतो, तो अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल असतो. कारण आपण रेडियल कॉम्पोनंट किंवा सेंट्रिपिटल कॉम्पोनंट म्हणतो किंवा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन म्हणतो. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जरी शब्द युनिफॉर्म असला तरी ती एक ॲक्सलरेटेड मोशन आहे की ज्याच्यामध्ये ॲक्सलरेशन हे टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल असतं. आणि ते ॲक्सलरेशन आपण 11वीच्या पुस्तकात काढलं होतं, ते किती होतं? v² / r किंवा आर ओमेगा स्क्वेअर. सो दिस इज अबाउट कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सो मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या सर्व रिलेशन्सला घेऊन काही न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. आणि मग त्यानंतर मग आपण सर्क्युलर मोशनचा जो पुढचा भाग आहे, डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ही सर्क्युलर मोशन एक्झॅक्टली कशामुळे होती ते आपल्याला बघता येईल. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगेल तुमच्या टेक्स्टबुकमधनं जे सुरुवातीचं पहिलं एक पेज आहे ते पेज व्यवस्थित वाचा. जे काही 3-4 क्वेश्चन दिलेले आहेत ते क्वेश्चन व्यवस्थित स्टडी करा, त्याचे उत्तर लिहायचा प्रयत्न करा. सी इथे सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशनचे टाईप्स किती, सर्क्युलर मोशनची उदाहरणं तुम्हाला देता येईल. सो देर आर सो मेनी, तुमच्या भोवती बऱ्याचशा गोष्टी ज्या फिरताना दिसतात त्याला आपण सर्क्युलर मोशन करतात असं म्हणू शकतो. तर एक लास्ट पॉईंट मी इथे सांगेल, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन यातला बेसिक फरक लक्षात घ्या. सी जी बॉडी रोटेट होत असते तिथलं त्यातलं प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतो. मग आता समजून घेण्याचा भाग आहे,
सर्क्युलर मोशन मध्ये बॉडी स्वतः सर्कलर पाथ फॉलो करती आणि त्या वेळेस ती दुसऱ्या एखाद्या बॉडी भोवती किंवा एखाद्या पॉइंट भोवती रिव्हॉल्व होत असते. जशी पृथ्वी सूर्या भोवती सर्क्युलर मोशन करते असं आपण म्हणतो. आणि रोटेशनल मोशन मध्ये द बॉडी इटसेल्फ इज रोटेट्स अबाउट द ऍक्सिस विच पासेस थ्रू द बॉडी. जशी पृथ्वी स्वतः भोवती फिरते ना, ऍक्सिस कुठनं जातोय, पृथ्वीच्या पृथ्वीमधनं जातोय, तर त्याला आपण रोटेशनल मोशन म्हणू शकतो. तर सर्क्युलर मोशन हा रोटेशनल मोशनचा एक भाग आहे, कारण प्रत्येक पार्टिकल तिथं काय करतो, सर्क्युलर मोशन करतो. म्हणजे सर्क्युलर मोशनचे जर पॅरामीटर्स क्लिअर असतील तरच रोटेशनल मोशनचे ॲडव्हान्स थिअरी आपल्याला समजून येईल. ठीक आहे, तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.